युवा शक्ति फाउंडेशन संघटनेच्या वतीने आमदार देवयानी फरांदे प्राध्यापक सुहास फरांदे यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले. सदर रुग्णवाहिका नागरिकांसाठी अल्पदरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वडाळगाव, सादिक नगर, मेहबूब नगर, गुलशन नगर, मंदार नगर आदी परिसरातील फाउंडेशनच्या शाखेचे उद्घाटन या प्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष इम्तियाज शेख, माजी नगरसेविका राशिदा शेख, माजी नगरसेवक संजय साबळे, संपर्क प्रमुख इरफान शेख आदी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचे संस्थापक अध्यक्ष आमचे बंधू इम्तियाज भाई शेख आणि इरफान शेख यांच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स तयार करण्यात आलेली आहे आणि या ॲम्ब्युलन्सचं आज लोकार्पण सोहळा इथं झालेला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवरती रुग्णांच्या वाहतुकीसाठी अनेक अडचणींना सामोरं जायला लागत आहे. वडाळा गावामध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे. जुने नाशिक भागामध्ये त्यांनी ह्या करोनाच्या कालावधीमध्ये खूप लोकांची सेवा केलेली आहे आणि आज ह्या ॲम्ब्युलन्सचा निश्चितच पुढच्या कालावधीमध्ये रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे. मी त्यांच्या ह्या कार्याला मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. आज वडाळा गाव, महबूब नगर, मुमताज नगर, सादिक नगर में युवा शक्ति फाउंडेशन के बोर्ड उद्घाटन का कार्यक्रम रखा गया था और युवा शक्ति फाउंडेशन में मेरे जो जो भाई जुड़े हैं मैं उनका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. युवा शक्ति फाउंडेशन गोर गरीबों के लिए, हाथ मजदूरी करने वालों के लिए, जो बीमार है उनके लिए, दवाखानों में जिनको जाने, दवाखाने में जिनको जो बीमार है उनको मदद के लिए हमारी युवा शक्ति फाउंडेशन इंशाल्लाह पूरी ताकत के साथ पूरे नासिक शहर में खड़े रहेंगी. और मेरे जितने भी युवा शक्ति फाउंडेशन के जो फाउंडर है इंशाल्लाह वो पूरी मेहनत के साथ हर जो गरजू इंसान है उनके लिए खड़े रहेंगे, ऐसा मैं गवाही देता हूँ और अपने दो शब्द खत्म करता हूँ. कोरोनाच्या काळात फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम या प्रसंगी राबवण्यात आले होते. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचं वाटप असेल, धान्य वाटप आदी सामाजिक कार्यक्रम करण्यात आले होते. शहर अध्यक्ष हुसेन शेख, वडाळा प्रमुख मतीन शेख, कार्याध्यक्ष शहर रफिक शेख, शहर उपाध्यक्ष निसार शेख, सादिक नगर अध्यक्ष फलक शेख, गुलशन नगर अध्यक्ष गणेश शेख, सादिक नगर अध्यक्ष शकील शहा, कादरी नगर अध्यक्ष अकी पठाण आदींसह युवा फाउंडेशनचे पदाधिकारी, परिसरातील नागरिक या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल सोनवणे, न्यूज इंडिया 27, नाशिक.